यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या बिपरच्या खोळंबलेला मान्सून अखेर उशिरा का होईना केरळमध्ये दाखल झाला मुंबईपासून हे वादळ पाचशे ऐंशी किलोमीटर दूर आहे त्याचे पडसाद असूनही मुंबईत चाणवत आहेत अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना काही क्षणांसाठी पावसाचा आनंद त्यांनी लुटलेला आहे है। गर्मीनं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला तर आज देखील मुंबईत पाऊस पडण्याचा अंदाज आहे चक्रीवादळामुळे उंचच उंच लाटा समुद्रात उसळण्याचा परिणाम पाहायला मिळतोय तो, तो पाचशे किलोमीटर पेक्षाही जास्त दूर आहे तरी सुद्धा किनारपट्टीवर त्याचे परिणाम आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांनी अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळाचे परिणाम मुंबईमध्ये जाणवायला सुरुवात झालेली आहे मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या धडकायला सुरुवात झालेली काल आपण जर परिस्थिती पाहिली तर मुंबईमध्ये सर्व समुद्र किनाऱ्यांवरती मोठमोठ्या लाटा पाहायला मिळत होत्या आणि आत्ता देखील तीच परिस्थिती जी आहे ते मुंबईच्या किनाऱ्यांवरती आहे आज मुंबईमध्ये तीन पूर्णांक एक मीटर ते चार पूर्णांक एक मीटर अशा लाटा ज्या आहेत त्या समुद्रामधच्या किनारी उसळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते मज्जाव करण्यात आलेलं आहे महानगरपालिकेकनं पालिकेने विशेषतः आव्हान केलेलं आहे की आज मोठमोठ्या लाटा समुद्रकिनारी उसळणार असल्याने या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असं आव्हान जे आहे ते मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेलं आहे आजच्या दिवसात देखील मुंबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे कॅमेरामॅन रोहित शिगवण सहनिवृत्ती बाबर साम टी व्ही मुंबई